कच आसानी थास आमुचा एक मुखी उद्गार सुवर्ण सिंहासन शिव बाजे पुनः करू साकार आमुचा एक मुखी उद्गार सुवर्ण सिंहासन शिव बाजे पुनः करू साकार आपण मगाशी पाहिलं की योद्धा निर्माण होण्यासाठी काय काय गोष्टीची आवश्यकता आहे. ह्या सगळ्या मार्गावरून जगलेल्यांचा आदर्शही आपल्याला माहित आहे. प्रभू रामचंद्रांपासून ते शिवरायांच्यापर्यंत आणि शिवरायांच्यापासून 150 वर्ष 200 वर्ष ब्रिटिशांच्या गुलामगिरीत खितपत पडलेल्या ह्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देणारे आपले क्रांतिकारक आणि त्याही नंतर स्वातंत्र्यानंतर सुद्धा या मायभूमीकडे वक्रदृष्टीनं पाहणाऱ्या आपल्या शेजारी ही सगळी राष्ट्र ह्या राष्ट्रांना प्रत्युत्तर देता देता आपल्या रक्ताचा अभिषेक करणारे आपले हे सगळे सैनिक सीमेवर लढणारे ह्या सगळ्यांचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर आहे. त्यांचं स्मरण नित्य आपल्या डोळ्यासमोर असलं पाहिजे. काय जीवन जगतायत हे आज आपला एखादा सैनिक ज्यावेळी तिथं कैद होतो ना पाकिस्तानमध्ये चीनमध्ये तर त्याच्यावर जे हाल होतात त्याचा केवळ नुसता आपण काय म्हणजे ते जाणून घ्यायचा नुसता प्रयत्न जरी केला तर आपल्या अंगाचा थरका पडेल. कवी कुसुमाग्रजांनीच क्रांतिकारकांच्यावर झालेल्या अन्याय अत्याचारांचं एक सुंदर विश्लेषण एका काव्यरूपाने केलेलं आहे. आणि आज जवळजवळ तसेच अन्याय अत्याचार आपल्या सैनिकांच्यावर सुद्धा होत आहेत आणि कळत न कळत ते त्या सगळ्याची झळ आपल्यापर्यंत पोहोचते. आपणही ते अनुभवतोय. क्रांतिकारकांनी आपलं जीवन सर्वस्वपणाला तर लावलंच. तो मदनलाल धिंगरा इंग्लंडमध्ये असताना सावरकरांचा सहकारी तो आपल्या फाशीला जात असताना आदल्या दिवशी त्यानं एक स्वतःचं वक्तव्य लिहून ठेवलेलं. त्या वक्तव्यामध्ये तो असा म्हणतोय की माझ्यासारख्या निकृष्ट देहबुद्धीच्या व्यक्तीजवळ या मायभूमीच्या चरणावर वाहण्यासाठी केवळ रक्तच आहे. मी माझं रक्तच वाहू शकतो. माझ्याजवळ दुसरं काय नाही, काहीच नाही. मदनलाल धिंगरासारखा व्यक्ती स्वतःला निकृष्ट देहबुद्धीचा समजतोय आणि तो पुढे जाऊन असं म्हणतो की या मायभूमीला रक्त देण्यावर वाचून माझ्यासाठी दुसरं काही माझ्याकडे दुसरं काय आता शिल्लक राहिलेलं नाही आणि म्हणून मी आत्मार्पण करत आहे आणि याचा मला सार्थ अभिमान आहे आणि माझा या भारतीय संस्कृतीवर आणि या धर्मावर इतका विश्वास आहे कारण मला पुन्हा जन्म मिळणार आहे. आणि तो पुन्हा म्हणतो की मी पुन्हा जन्माला येईन आणि तो मातृभूमीला वंदन करून त्या भगवंतांना प्रार्थना करतोय की मला पुन्हा याच भूमीत जन्माला घाल आणि पुन्हा पुन्हा याच मायभूमीचं पांग फेडण्यासाठी माझा असंच सतत बलिदान होऊ दे, वंदे मातरम, असा हा मदनलाल धिंगरा म्हणतो. भगतसिंगांचं बटुकेश्वर दत्तांना फार सुंदर एक पत्र आहे. त्या पत्रामध्ये भगतसिंग असं म्हणतात, बटुकेश्वर दत्त हे भगतसिंगांच्या बरोबर आपल्याला माहिती आहे की दिल्लीच्या असेंब्लीमध्ये ते बॉम्ब फेकण्यासाठी होते, बॉम्ब फेकण्यासाठी त्यांच्या बरोबर सहकारी म्हणून गेले होते. मग खटला चालला, त्या खटल्यामध्ये भगतसिंग, सुखदेव, राजगुरू या तिघांनाही फाशी झाली. हौतात्म्य त्यांनी पत्करलं. काही जणांना जन्मठेप झाली, काही जणांना सश्रम कारावास झाला आणि काही जण नंतर सुटून गेले. पण ह्या शिक्षेमध्ये मला फाशी झाली नाही ह्याचं सगळ्यात मोठं दुःख जर कोणाला झालं असेल तर ते बटुकेश्वर दत्तला झालं. आणि तो अतिशय निराश आणि हताश होऊन जीवन जगायला लागला. आणि अशाच काळात भगतसिंगांनी त्याला एक पत्र पाठवले. त्या पत्रामध्ये भगतसिंग असं म्हणतात की अरे केवळ फासावर जाणारा जो वीर असतो तोच फक्त क्रांतिवीर नसतो. या मायभूमीसाठी जगत जगत रोज मृत्यूच्या दिशेने वाटचाल करणारा, रोज मृत्यूप्राय जीवन जगणारा तोही तितकाच ज्वलंत क्रांतिकारक असतो. आणि म्हणून तो हताश होऊ नको, निराश होऊ नको. तुझ्या जीवनातला प्रत्येक क्षण या मायभूमीच्या सेवेसाठी तो अर्पण कर. आणि ह्या क्रांतिकारकांच्यावर मग झालेले जे अत्याचार आहेत त्या अत्याचारावर कवी कुसुमाग्रज म्हणतायत की त्या क्रांतिकारकांना काहीच जवळ बाळगण्याची परवानगी नव्हती हो. साधा खडा सुद्धा बाळगण्याची परवानगी नाही. ते क्रांतिकारक म्हणजे आपल्या गांधीजींसारखे नेहरूजींसारखे नव्हते. त्यांना पॅलेसमध्ये राहायला, न्यूजपेपर वाचायला, वर्तमानपत्र वाचायला, पुस्तकं वाचायला मिळत होते असं काही मिळत नव्हतं क्रांतिकारकांना. वासुदेव बळवंत फडके कुठं त्या येड्यांच्या तुरुंगात त्यांना नेलं.
सावरकरांसारख्या अनेक क्रांतिकारकांना अंदमानच्या काळ्या पाण्यामध्ये नेलं आणि जिथं स्वतःजवळ खडा सुद्धा बाळगण्याचं स्वातंत्र्य नाही अशा क्रांतिकारकांच्या जवळ स्वातंत्र्य कशाचं होतं? कवी कुसुमाग्रज म्हणतायत की त्यांना स्वातंत्र्य होतं फक्त श्वासाचं. कसल्या श्वासाचं? मृत्यूपर्यंत असणाऱ्या श्वासाचं. आणि ते पुढे जाऊन असं म्हणतायत, त्या श्वासालाच आव्हान देत आहेत. आणि कवी कुसुमाग्रज म्हणतायत की श्वासानुजा वायुसंगे ओलांडुनी भिंत, श्वासानुजा वायुसंगे ओलांडुनी भिंत, अन आईला कळवा आमच्या हृदयातील खंत. घरच्या आईला नाही बरं, ते मातृभूमीला म्हणतायत की हे श्वासा, आम्ही तरी आता ह्या तुरुंगातून बाहेर येऊ शकत नाही. आज आमच्याजवळ लेखणी नाही, पुस्तक नाही, काहीच नाही. तुझी सेवा करण्यासाठी माझ्याजवळ आता काहीच उरलेलं नाही आणि म्हणून मी श्वासालाच आता निवेदन करण्यासाठी, संदेश पाठवण्यासाठी पाठवतोय. श्वासानो जा वायुसंगे या तुरुंगाच्या भिंती ओलांडून जा आणि आईला कळवा आमच्या हृदयातील खंत. सांगा वेडी तुझी मुले ही या अंधारात, बद्ध करानी अखेरचा तुझं करीती प्रणिपात. साखळदंडा हातामध्ये बांधलेले आहेत आणि त्या बांधलेल्या हातानेच मी आज तुला प्रणिपात करतोय माते. बद्ध कराने अखेरचा तुझं करती प्रणिपात. तुझ्या मुक्तीचे एकच होते वेडपरी अनिवार, तयांना वेडपरी अनिवार. गरजा जय जय कार क्रांतीचा, गरजा जय जयकार. कशाचा वेड घेऊन जगले क्रांतिकारक? स्वातंत्र्यास, ह्या मातृभूमीला मुक्त करण्याचं वेड घेऊन हे क्रांतिकारक जगले. तुझ्या मुक्तीचे एकच होते वेडपरी अनिवार, तयांना वेडपरी अनिवार. गरजा जय जय कार क्रांतीचा, गरजा जय जयकार. पण हा निरोप देऊन श्वासाद्वारे क्रांतिकारक आईला काय दुःख देत आहेत का? किंवा आईला हताश निराश आम्ही झालोय, मी हतबल झालोय, मी दुर्बल झालोय असं सांगतायत का? असं अजिबात नाही. आईला अजून उलट पुन्हा धीर देतायत, आईला पुन्हा सांत्वन करतायत. आणि ते आईला म्हणतायत की कशासा आई भिजेभिसे डोळे, कशासा आई भिजेभिसे डोळे, उजळू तुझे भाल. रात्रीच्या गर्भात उद्याचा असे उषक काल. सरणावरती आज आमुची पेटतात प्रेते. उठतील त्या ज्वालातून भावी क्रांतीचे नेते, उठतील त्या ज्वालातून भावी क्रांतीचे नेते. गरजा जय जयकार क्रांतीचा, गरजा जय जयकार. असं सुंदर असं वर्णन ह्या कवी कुसुमाग्रजांनी ह्या क्रांतिकारकांचं केलेलं आहे. तो भार कुणावर टाकलाय त्यांनी? आपली प्रेते जळत असताना उठतील त्या ज्वालातून भावी क्रांतीचे नेते, ते क्रांतीचे नेते आपण आहोत. ते नेतृत्व आपल्यामध्ये आलं पाहिजे, ते नेतृत्व घेऊन आज आपण काम केलं पाहिजे. आणि ते नेतृत्व घेऊन काम करण्यासाठी आपल्यामध्ये शौर्य असलं पाहिजे, धाडस असलं पाहिजे, साहस असलं पाहिजे, धमक असलं पाहिजे, त्याचबरोबर संयम असलं पाहिजे, धैर्य असलं पाहिजे, चारित्र्य असलं पाहिजे. आणि हे सगळं आज गुरुजी आपल्याला देण्याचं काम करत आहेत. पण मित्रांनो, रोज पहाटे उठून व्यायाम केल्याशिवाय ह्या प्रत्येक शब्दाचा अर्थ उलगडणार नाही. रोज पहाटे उठून ध्यान केल्याशिवाय ह्या प्रत्येक शब्दाचा भावार्थ गुणार्थ कळणार नाही. कारण शौर्य आणि धैर्य हे जवळजवळ वाटायला एकसारखे समानार्थी शब्द असले तरी शौर्य ही गुणवत्ता वेगळी आणि धैर्य ही गुणवत्ता वेगळी आहे. शिवरायांच्याकडे शौर्य होतं, तितकंच अफजल खानाकडे सुद्धा शौर्य होतं. पण धैर्य मागत फक्त धैर्य फक्त मग मात्र महाराजांच्याकडे होतं. अफजल खानाकडे धैर्य नव्हतं. आपल्याकडे कधीही केवळ राजाई संकल्पना मांडलेली नाही. नायक, मी नायक ह्या विषयावर आलो, हा शेवट करतो आणि मी थांबतो. काय नायक म्हणजे काय? सर्वश्रेष्ठ नायक कोण? चाणक्यांनी एक फार सुंदर सूत्र कवटीला अर्थशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. चाणक्य असं म्हणतात की सुखस्य मूलम धर्म, धर्मस्य मूलम अर्थ, अर्थस्य मूलम राज्यम. बघा चाणक्य काय म्हणतात की सुखाचं मूळ कशात आहे? धर्मामध्ये. धर्म म्हणजे काय? कर्तव्य. की जर मी शिष्य आहे तर माझा शिष्य धर्म काय? मी विद्यार्थी आहे, माझा विद्यार्थी धर्म काय? मी मुलगा आहे तर माझा पुत्र धर्म काय? मी वडील आहे तर माझा पितृधर्म काय? मी आई आहे तर माझा मातृधर्म काय? मी नागरिक आहे तर माझा नागरिक धर्म काय? मी या राष्ट्राचा आहे तर माझा राष्ट्रधर्म काय? मी ज्या धर्माचा आहे तो माझा, ह्या धर्माबद्दलचं माझं कर्तव्य काय? आणि त्याचबरोबर शेजार आहेत माझा शेजार धर्म काय? दान धर्म काय? ह्या प्रत्येक एका कॅरेक्टरमध्ये आपण ज्या 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 वेळी जगत असतो, वावरत असतो, तिथं धर्म हे विशेषण त्याच्या पाठीमागे लागलेला आहे. धर्म हा प्रत्यय लागलेला आहे. त्या धर्माचा अर्थ आहे कर्तव्य. म्हणजे मी पुत्र असताना माझं पुत्र कर्तव्य, वडील असताना माझं पितृ कर्तव्य, आई असताना माझं मातृ कर्तव्य,
या देशाचा नागरिक असताना एक नागरिक म्हणून माझं असलेलं कर्तव्य, शेजाऱ्यांच्या बरोबर शेजार धर्म म्हणजे शेजाऱ्यांच्या बरोबर असलेलं माझं कर्तव्य, शिष्य म्हणून माझ्या गुरुप्रती असलेलं कर्तव्य, या कर्तव्याची भूमिका ज्यावेळी आपण पार पाडतो त्यावेळी मनुष्य सुखी होतो. म्हणून ह्या सुखाचं मूळ आहे धर्मामध्ये. पण धर्माचं मूळ कशात आहे? मला दान धर्म करायचं आहे, मला सेवा करायची आहे, तर माझ्याकडे पैसा पाहिजे, अर्थाची गरज आहे, आणि तो धर्म आणि नीतीपूर्वक मिळवलेला अर्थ पाहिजे. म्हणून चाणक्य असं म्हणतात की सुखस्य मूलम धर्म हा, धर्मस्य मूलम अर्थ हा, धर्माचं मूळ अर्थामध्ये. पण ह्या अर्थाचं मूळ कशात आहे? तर अर्थस्य मूलम राज्यम, हे अर्थ संपादन करण्यासाठी उत्तम राज्य असणं आवश्यक आहे. आणि ते राज्य दंडनीतीवर उभं राहत, ते राज्य राजनीतीवर उभं राहत, आणि म्हणून त्या दंडनीतीचं आणि राज्यनीतीचं वहन करणारा उत्तम राजा असणं अपेक्षित आहे. आणि अशा राज्याची संकल्पना चाणक्याने त्याच्यामध्ये केलेली आहे, कौटिल्याने केलेली आहे. आणि चाणक्य पुढे जाऊन असं म्हणतात की राज्यस्य मूलम, तिथं राजा हा शब्द वापरलेला नाही, तिथं त्यांनी वापरलेला आहे राज्यस्य मूलम इंद्रिय जयहा. केवळ राजा अपेक्षित नाहीच, इथं नायक म्हणजे केवळ काहीतरी मोठा शूर पराक्रमी एक योद्धा असा अपेक्षित नाही, की ज्या व्यक्तीचं स्वतःच्या इंद्रियांवर नियंत्रण आहे, जो इंद्रियांचा स्वामी आहे, असाच नायक राजा म्हणून आम्हाला अपेक्षित आहे. आणि म्हणून आपल्या भारतभूमीमध्ये केवळ राजा शब्द आलेला नाही, तर आपल्या भारतभूमीमध्ये शास्त्रांनी दिलेला उत्तम असा शब्द आहे, तो म्हणजे राजर्षी, की जो राजा पण आहे आणि दुसऱ्या बाजूला ऋषी पण आहे, ज्याच्यामध्ये राजाची गुणवैशिष्ट्य आहेत आणि दुसऱ्या बाजूला ऋषितुल्य त्याच्याकडे गुणवत्ता पण आहे. एका बाजूला शौर्य आहे, साहस आहे, धाडस आहे, दुसऱ्या बाजूला धैर्य आहे, संयम आहे, वैराग्य भाव आहे, अलिप्त पण आहे. आणि हे सगळ्याचं सगळं तंतोतंत शिवरायांना लागू पडतं. समर्थाने काय वर्णन केलं शिवरायांचं? श्रीमंत योगी. एका बाजूला श्रीमंत आहेत, राजा आहेत, आणि दुसऱ्या बाजूला योगी पण आहेत, अलिप्त आहेत. 32 मन सुवर्ण सोन्याच्या सिंहासनावर बसणारे छत्रपती शिवराय, त्यांचा अलिप्तवाद काय असावा की ज्यांचं संतांनी गुणवैरण करावं. शिवरायांचे 8वे रूप, शिवरायांचा 8वा प्रताप, शिवरायांचा 8वा साक्षेप भूमंडळी. शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांची सलगी देणे कैसे असे. शिवरायांची सलगी देणं सोपं नाही बरं. शिवरायांची सलगी द्यायची म्हणजे आत्मार्पणच, त्याशिवाय दुसरा पर्याय नाही. दाढी वाढवून, डोक्यावर जिरेटोप घालून नकल करण्यासाठी काय देहाची किंमत मोजावी लागली ते नरवीर शिवाकाशी त्यांना विचारा. तर चाणक्य म्हणतात की राज्यस्य मूलम इंद्रिय जय हा. मग ह्या इंद्रियांवर विजय मिळवायचा असेल तर इंद्रियाचं मूळ कशात आहे? इंद्रिय जयस्य मूलम विनय हा. आपल्यामध्ये विनय आला पाहिजे. विनय असेल, नम्रता असेल, तर मी माझ्या इंद्रियांचं सूक्ष्म परीक्षण करू शकतोय. आणि हा विनय येण्यासाठी पुढे चाणक्य जाऊन असं म्हणतात की विनयस्य मूलम वृद्धोपसेवा हा. नव्हे वृद्धोपसेवा नुसतं नाही, तर वृद्धोप गुरु आणि राष्ट्रोपसेवा हा. इथं सेवा ही फार महत्वाची, आणि सेवा करण्यासाठी उत्तम शरीराची गरज आहे. या मायभूमीची सेवा करायची असेल तर उत्तम देहाची गरज आहे. मातृभूमीची सेवा करायची असेल तर देहाची गरज आहे. आईची सेवा करायची असेल तर देहाची गरज आहे. गुरूंची सेवा करायची असेल तर देहाची गरज आहे. भगवंतांची सेवा करायची असेल तर देहाची गरज आहे. आणि साधना, आपलं साध्य साधण्यासाठी सुद्धा हे साधन, उत्तम साधन जर कुठलं असेल तर ते शरीर आहे. आणि म्हणून आधी आपण सेवा केली पाहिजे. सेवेतच आपल्यामध्ये नम्रता येते, विनयता येते. ती विनयता, ती नम्रता आपल्यामध्ये आल्यानंतर आपण आपल्या इंद्रियांचं सूक्ष्म निरीक्षण करून त्या इंद्रियांना आवरून त्या इंद्रियांवर नियंत्रण मिळून त्या इंद्रियांचा स्वामी झालेलाच व्यक्ती नायक म्हणून अपेक्षित आहे. तोच राजा होऊ शकतो, तोच राजर्षी होऊ शकतो. आणि अशा राजर्षीच्या आधिपत्याखाली उत्तम राज्य सांभाळलं जाऊ शकतं. आणि त्या राज्यामध्ये प्रत्येक एका व्यक्तीला, पहिल्या व्यक्तीपासून शेवटच्या व्यक्तीला उत्तम अर्थार्जन करता येऊ शकतं. आणि ती प्रत्येक व्यक्ती आपला स्वधर्म पार पाडू शकते, आणि तीच व्यक्ती सुखी होऊ शकते. हे सुखी होण्याचं शास्त्र आहे. आणि हेच शिवरायांनी केलं स्वराज्याच्या माध्यमातून. असा नायक असणं अपेक्षित आहे. आणि असा नायक क्रांतिकारकांच्या मध्ये कोण झाला? चंद्रशेखर आझाद. काकोरीच्या, आपल्याला माहिती आहे काकोरीचा कट, काकोरीमध्ये क्रांतिकारकांनी रेल्वे लुटली, खजिना लुटला. आपल्याला कल्पना असेल की चंद्रशेखर आझादांचं कुटुंब अतिशय गरिबीमध्ये जगलेलं आहे. आणि बालवयात चंद्रशेखर आझाद घरदार सोडून गेले. आणि जसं ते घरदार सोडून गेले, तसं अखंड क्रांतिकार्यासाठी स्वतःला वाहून घेतलं. आणि हिंदुस्थान रिपब्लिकन आर्मीचा हा नायक, सेनानायक, त्याचा प्रमुख, त्याच्या आधिपत्याखाली, त्याच्या आदेशाखाली, त्याच्या आज्ञेखाली हे सगळे भगतसिंग, सुखदेव, राजगुरु वगैरे सगळे, शिववर्मा वगैरे सगळे क्रांतिकारक काम करत होते. दुर्गाबाई, भगवतीचरण होरा, त्याचं एक सुंदर उदाहरण आहे, ते सांगून मी थांबतो. या व्याख्यानाचा शेवट करतो, केवळ शेवटची एक 2 ते 3 मिनिटं मी बोलणार आहे, जो अतिशय महत्त्वाचा विषय आहे.
की नायक कसा असला पाहिजे आज आपल्या प्रत्येकासाठी ते आवश्यक आहे. तर काकुरीची रेल्वेच्या वेळी लुटली त्यावेळी वडिलांना कळलं की काकुरीची रेल्वे लुटली गेलेली आहे, त्याच्यातून विपुल प्रमाणात धनसंपादन केलेलं आहे, ती ब्रिटिशांचं धन लुटलं गेलेलं आहे. आणि ही बातमी इंग्लंडपर्यंत पोहोचली आणि ती चंद्रशेखर आझादांच्या वडिलांच्यापर्यंत पण पोहोचली. आणि ती बातमी त्यांच्यापर्यंत पोहोचल्या त्यांना खात्री झाली की हा कट किंवा हे जे काय शौर्य आहे, हा जो पराक्रम आहे, तो माझ्या मुलांनीच केलेला असणार आहे. काय खात्री होती वडिलांना. आणि वडिलांनी चंद्रशेखर आझादांना एक पत्र पाठवलं. त्या पत्रामध्ये वडील असं लिहितायत की मला खात्री आहे, मला माहिती आहे की काकोरीची रेल्वे तुम्हीच लुटलेली आहे, ते ब्रिटिशांचं धन तुम्हीच लुटलेलं आहे. आणि मला हीही खात्री आहे की त्या धनातनं मिळालेला प्रत्येक पैसा आणि पैसा तुम्ही राष्ट्रकार्यासाठी, स्वातंत्र्याच्या ह्या युद्धासाठी वापरणार आहात. फक्त माझी एक छोटीशी विनंती आहे की त्या रकमेतली थोडी रक्कम बाळा जर तू घरी पाठवू शकलास तर काही दिवसासाठी तरी त्या आमच्या गरिबीच्या कामाला येतील. अशा आशयाचं एक पत्र चंद्रशेखर आझादांना त्यांच्या वडिलांनी पाठवलं तिवारींनी. ते पत्र वाचत असताना चंद्रशेखर आझादांच्या अंतःकरणाची काय कलवा कलव झाली असेल याची आपण कल्पनाच करू शकतो. बालपणी घर सोडलेलं, किती गरीब आपण आहोत याची कल्पना असताना सुद्धा घराकडे दुर्लक्ष केलेलं, तुळशीपत्र ठेवलेले, असंही चंद्रशेखर आझाद. आणि हे पत्र वाचल्यानंतर त्यांचे डोळे डबडबले, अंतःकरण अतिशय व्याकुळ झालं. आणि चंद्रशेखर आझादांनी एक पाकिट आणि एक पत्र पाठवलं वडिलांना. हा क्रांतिकारक काय उंचीचा आहे, हा सेनानायक काय उंचीचा आहे, काय आदर्श आपल्यासाठी हा ठेवून जातोय, हे फार अनुभवण्यासारखं आहे. वडिलांच्याकडे पाकिट आलं, पत्रही आलं, वडिलांनी आधी पाकिट उघडलं नाही बरं का. वडिलांना सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे एक आनंद झाला की माझ्या मुलाने माझ्यासाठी काहीतरी पाठवलं. आणि वडिलांनी पत्र उघडलं, पहिल्यांदा पत्र वाचूया म्हणजे काय म्हणतोय बाळ माझा ते तरी आधी बघूयात. पत्र वाचतानाच पहिलं वाक्य होतं की बाबा मला क्षमा करा, मला क्षमा करा, कारण मी तुमच्या पोटी कुपुत्र म्हणून जन्माला आलो. आणि मी तुमचा कुपुत्र असल्या कारणाने मी तुम्हाला कसल्याही प्रकारची मदत करू शकत नाही. मी तुमचं पांग, माझा जो पुत्रधर्म आहे माझ्या वडिलांसाठी, माझ्या कुटुंबासाठी मी जे काही केलं पाहिजे ते ह्या जन्मात तरी मी करू शकत नाही. माझी मायभूमी ह्या गुलामगिरीच्या विळख्यात खितपत पडलेली असताना तिला स्वातंत्र्य मिळवेपर्यंत मी आपलं कुठलंही काम करू शकत नाही, आपली सेवा नाही करू शकत. आणि यामुळं मी तुमच्या पोटी कुपुत्र म्हणून जन्माला आलो. आणि म्हणून मला खरंच माफ करा, पण मी तरीही, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे की आम्ही रेल्वेची, ती काकोरीची रेल्वे लुटली, त्यामध्ये आम्हाला खूप विपुल प्रमाणात धनही मिळालं, त्या धनाचा लाभ झाला. आणि हेही तितकंच खरं आहे की ते धन ते राष्ट्राचं आहे, राष्ट्रकार्यासाठी आहे, क्रांतिकार्यासाठी आहे. त्यातला एकही पैसा माझ्या स्वतःच्या मालकीचा नाही आहे. आणि म्हणून बाबा मला माफ करा, त्यातला मी एकही पैसा मी तुम्हाला देऊ शकत नाही. पण तरीही सोबत एक पाकिट पाठवलेलं आहे, त्या पाकिटामध्ये मी माझी स्वतःची खाजगी मालमत्ता तुम्हाला पाठवलेली आहे. कारण ते पत्रात त्यांनी लिहिलं की त्या काकोरीमध्ये लुटलेल्या रेल्वेतील मिळालेलं धन ही काय माझी खाजगी मालमत्ता नाही तर ती राष्ट्राची मालमत्ता आहे. आणि म्हणून मी तुम्हाला ती देऊ शकत नाही, पण पाकिटामध्ये मी स्वतःची खाजगी मालमत्ता तुम्हाला पाठवलेली आहे, तिचा मात्र तुम्ही अवश्य स्वीकार करा. वडिलांनी पाकिट फोडलं, त्या पाकिटामध्ये सुद्धा एक छोटंसं पत्र होतं. त्या पाकिटामध्ये काय होतं त्या पत्रावरूनच तुम्हाला कळेल की त्यात चंद्रशेखर आझाद म्हणतायत की ही माझी खाजगी संपत्ती आपल्यासाठी पाठवलेली आहे, ती म्हणजे बंदुकीच्या दोन गोळ्या. एक गोळी मी तुमच्या पोटी कुपुत्र म्हणून जन्माला आलो म्हणून मला मारा, आणि दुसरी गोळी स्वतःलाच मारून घ्या आणि हा गरिबीचा प्रश्न मिटवून टाका. यापेक्षा मी तुम्हाला काही देऊ शकत नाही. असा हा थोर सेनानायक, असं नेतृत्व आज आहे का आपल्या देशामध्ये? असं नेतृत्व निर्माण करणं हे आपलं कर्तव्य नाही का? आणि म्हणून ह्या सगळ्यासाठी आपल्या मुलांच्या अंतःकरणामध्ये शिवाजी संभाजी ह्या क्रांतिकारकांचे, छत्रपती शिवरायांचं, शंभूराजांचं, क्रांतिकारकांचं जीवनचरित्र त्यांच्या चित्तामध्ये उमटवलं पाहिजे. आणि त्याचबरोबर त्यांनी केलेला हा रणसंग्राम, हे युद्धशास्त्र, आणि त्या युद्धशास्त्रामध्ये त्यांनी सांभाळलेली आपली स्थितप्रज्ञता, त्या युद्धाबरोबर शस्त्राबरोबर शास्त्राचं शिक्षण आपण सर्वांनी दिलं पाहिजे.
असं आपल्या सर्वांच्या चरणी मी प्रामाणिकपणे मागणं मागतो की आपण सर्वांनी हे आपल्या भारतीय युद्धशास्त्राचा अभ्यास करावा, ते जाणून घ्यावं, समजून घ्यावं, शिकून घ्यावं, आपण आपल्या पिढीला पुढच्या ते द्यावं, येणारी पिढी ही सामर्थ्यपणे उभी राहिली पाहिजे ह्या देशातल्या प्रत्येक संकटाला तोंड देण्यासाठी, व्यक्तिगत जीवनातल्या संकटाला तोंड देण्यासाठी ती सक्षम झाली पाहिजे. रणाविना स्वातंत्र्य कोणा मिळाले? आणि हे सूत्र आपल्या डोळ्यासमोर ठेवून आपण प्रत्येकाने वागलं पाहिजे. आपण आज संकल्प करूया की प्रत्येक गावागावात लाल मातीचा आखाडा होईल, प्रत्येक घराघरात आपल्या स्वतःपासून माझे मुलं असतील, माझे आई वडील असतील, कुणीही असेल, ह्या सगळ्यांना घेऊन मी व्यायाम करेन, ध्यान करेन, प्राणायाम करेन, योग करेन, मी माझं शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणि आत्मिक बल वाढवेन. आणि ते वाढवून ती मिळालेली शक्ती, ते मिळालेलं सामर्थ्य या मायभूमीच्या चरणी समर्पित करेन. गुण सोमणे मी वेचिलेल्या भावे की तिने सुगंधा घ्यावे, हे सावरकर ज्याप्रमाणे म्हणतात त्याप्रमाणे त्या आपल्या देहाचं सुगंधित पुष्प तयार करून आपण या भारत मातेच्या चरणी अर्पण करूयात, एवढंच आपल्या सर्वांच्या समोर मी मागणं मागतो. आज बौद्ध पौर्णिमा आहे, काय योगायोग आहे की जिथं गौतम बुद्धांनी शांतीचा संदेश दिलाय त्याच दिवशी आज मला युद्धशास्त्र हा विषय दिलाय. पण युद्धशास्त्रापासून कुणीही विनमुख होऊ शकत नाही. खड्ग कधीही संन्यासी नसतं आणि शस्त्र कधीही पापी किंवा पुण्यवान नसतं. शस्त्र पाप नाश व्हायचे, शस्त्र पुण्य नाश व्हाये, इष्टता अनिष्टता त्याच हेतूनेच आहे. ते कुठल्या कारणासाठी शस्त्र आपण वापरतो त्याच्यावर त्याचं पाप आणि पुण्य ठरलेलं आहे. ती भूमिका डोळ्यासमोर ठेवून आज बौद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने आपल्या सगळ्या ह्या भारतभूमीतल्या सर्व बांधवांना बौद्ध पौर्णिमेच्या मी शुभेच्छा देतो. आणि आजचं हे आजची झालेली सगळी सेवा आपल्या सर्वांच्या चरणी, गुरुजींच्या चरणी, शिवरायांच्या चरणी, भारतमातेच्या चरणी आणि माऊलीच्या चरणी मी अर्पण करतो आणि मी थांबतो. धन्यवाद. वंदे मातरम. सर्वांना वेळ असेल तर आपण एक शिवरायांची प्रतिज्ञा आहे तीर्थ शिवराय म्हणून. मधल्या काळामध्ये श्री संत सेवा संघ या संस्थेच्या माध्यमातून तीर्थ शिवराय हा एक अतिशय सुंदर असा कार्यक्रम, शिवरायांच्या जीवनचरित्रावरील शिवरायांचा संगीतमय जीवनपट त्यामध्ये मांडला गेलेला आहे. आणि त्यामध्ये आपण शिवरायांशी प्रतिज्ञेबद्ध कसं झालो पाहिजे याच्यावर आधारित एक सुंदर असं गीत, एक सुंदर असं पद्य, त्याची एक व्हिडिओ आपल्याला मी दाखवणार आहे. ती व्हिडिओ फक्त आपण बघावी आणि मग आपण आपलं फेसबुक लाईव्ह बंद करावं. आणि आपण सर्वांनी मला आज ही संधी उपलब्ध करून दिली, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, आदरणीय गुरुजी आणि त्याचबरोबर आमचे सर्व धारकरी मित्र सागरदादा आणि सर्वच धारकरी, आपल्या सर्वांच्या चरणी मी वंदन करतो, आभार मानतो की त्यांनी मला आज ही संधी उपलब्ध करून दिली.